राफेलची पाच विमानं अंबाला एअरफोर्सच्या ट्रॅकवरती दाखल झाली आणि संपूर्ण माध्यमातून त्या राफेलच्या विमानाचा वेग किती आहे त्याचं स्ट्रायकिंग कॅपॅसिटी काय त्याची ताकद काय याच्याविषयी वर्णन यायला लागलेली आहेत आणि हे खरं आहे की खर जगातली सर्वात उत्कृष्ट अशी विमानं इंडियन एअरफोर्सच्या आता ताफ्यामध्ये सामील झाले आहेत भारताची का जी काही म्हणजे एअरफोर्सची ताकद जी आहे हे निश्चितपणे वाढलेली आहे ती ताकद आपण कुणाच्या संदर्भात बोलतो ती पाकिस्तानच्या संदर्भात बोलतो आहे किंवा चीनच्या संदर्भात बोलतो आहे असं आपण म्हणता येईल राफेल ह्या संदर्भामध्ये जो करार आहे त्याच्याविषयी खरा वाद आहे किमतीविषयी वाद आहे राफेलच्या क्वालिटीविषयी वाद हा कोणीही कधीही केव्हाही उपस्थित केला नव्हता किंबहुना राफेलच्या संदर्भामध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या कालखंडामध्ये मिराज विमानं घेण्याचं जेव्हा इंडियन एअरफोर्सनं विनंती केली होती आणि ती घेण्यात आली नाहीत तब्बल चार वर्षाच्या प्रयत्नानंतर ती घेण्यात आली नाहीत आणि त्यानंतर राफेलचा विषय सुरू झाला त्यामुळे तब्बल दहा वर्ष ते पंधरा वर्ष हा राफेलचा विषय चर्चेमध्ये आहेत प्रत्यक्षामध्ये यू पी ए कालखंडामध्ये एकशे सव्वीस विमानं घ्यायची होती आणि त्याचा दर ठरला होता पाचशे वीस सव्वीस कोटी रुपयाला एक राफेलचं विमान त्यामुळे एकशे सव्वीस विमानांचा एकूण कॉन्ट्रॅक्ट हे बहुतेक यू पी ए जर कायम राहिलं असतं तर ते करार झाला असता पण आता मोदीन साहेबांच्या कालखंडामध्ये दोन हजार सोळानंतर ह्या प्रश्नाला पुन्हा एकदा गती आली आणि राफेल जे पाचशे सव्वीस कोटी रुपयाला मिळू शकत होतं त्या राफेलचं कॉन्ट्रॅक्ट मध्यस्थी पंतप्रधानांनी केली असा विरोधकांचा आरोप आहे परंतु हा मुद्दा जरा बाजूला जरी ठेवला तरी राफेलची जी क्वालिटी आहे याच्याबद्दल त्याच्या क्षमतेबद्दल त्याच्या ताकदीबद्दल कधीच कोणी हा प्रश्न उपस्थित केला नाही आणि अशी ती राफेल ही आता भारतीय वायुदलाच्या सेवेत आलेली आहेत आणि अशा कालखंडात ते आली जेव्हा संपूर्ण आपल्या बॉर्डर्सच्या आसपास पाकिस्तानने आणि चीनने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बॉर्डरच्या म्हणजे विशेष करून लडाखची बॉर्डर म्हणा किंवा पश्चिम बॉर्डर ही अनसेफ झालेली आहे आणि अशा कालखंडात राफेल येणं ह्याला एक अव्वल दर्जाचं महत्त्व आहे एकूण छत्तीस ऑर्डर्स दिलेल्या होत्यापैकी पाच आली मग तिथे पहिल्यांदा मुद्दा येतो की ह्या पाच आल्यानंतर राहिलेले केव्हा येतील तर अजून दोन वर्षांनी येतील युद्ध त्यासाठी थांबेल अशातला भाग नाही आणि युद्ध होईल असं पण नव्हे पण युद्धजन्य परिस्थिती मात्र निर्माण झालेली असताना आपली राफेल आत्ता आलेली आहेत आणि त्याची किंमत आज पुन्हा एकदा कम्पेअर होते की पाचशे सव्वीस कोटी रुपयाला मिळणारं एक विमान आता सोळाशे सत्तर कोटीला आपण घेतलेलं आहे आणि फक्त छत्तीसच घेतो आहेत जेव्हा भारतीय वायुदलाची मागणी आहे की जवळजवळ सव्वाशे विमानं हवी आहेत आणि ही मागणी गेली दहा ते पंधरा वर्षे आहे त्यामुळे भारतीय विमानदलाची गरज हे भारत सरकार पूर्ण करत नाही आहेत आणि भारत सरकार स्वतः एच एलमध्ये हे कारखाने निर्माण आहेत का तर तसं नाही आहे आपल्या एच एलमध्ये बंगलोरला किंवा नाशिकमध्ये ही विमानं पूर्वापार तयार होत आलीत मग ती सुखयू असतील किंवा मीघ असतील त्याची बांधणी जरी विदेशातून झालेली असली तरी आपण भारतात तयार करू शकतो हे भारतीय वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे तंत्रज्ञानी सिद्ध केलेलं आहे पण आता आपण हजारो कोटी रुपये मोजतोत आणि आपण फ्रान्सला हे ऑर्डर त्यांनी दिलेली आहेत आता ह्याच्यामध्ये जे काही व्यवहार झालेत त्या व्यवहारांविषयी प्रमुख विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्या प्रश्नाला तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊनसुद्धा हा संरक्षणात्मक प्रश्न विचारता कामा नये अशा तऱ्हेने सुप्रीम कोर्टाने पण निकाल दिले आहेत किंवा त्यात भ्रष्टाचार झाला नाही असं पण क्लीन चिट दिलेलं आहे आता आपण दुसऱ्या एका मुद्द्याकडे बोलूया कालच एक बातमी आलेली आहे ती बातमी आहे तीस जुलै दोन हजार वीसमध्ये जवळजवळ वीस वर्षानंतर सी बी आयने म्हणजे सी बी आयच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने फास्ट ट्रॅक का म्हणायचं मला माहीत नाही पण फास्ट ट्रॅक कोर्टाने किंवा विशेष कोर्टाने एक निकाल दिला आहे आणि त्या निकालामध्ये जॉर्ज फर्नांडिस बरोबरीने जे सहयोगी आहेत जया जेटली त्या त्या सम त्या समता पक्षाच्या अध्यक्षा होत्या त्यांच्या सकट एक मेजर जनरल सुरमई त्यांचं नाव त्यांना आता चार वर्षाची सजा झालेली आहे सजा कोणत्या कारणासाठी झालेली आहे की कारगिल युद्धाच्या कालखंडामध्ये जी कॉफिन्स म्हणजे सैनिकांचे शव ज्या कॉफिन्समध्ये म्हणजे ज्या एका त्यांच्या शवयात्रेमध्ये आपण बघितलं लोक खांद्यावरून जे काय प्रेत सैनिकांची वाहून आणण्यात आली ते कॉफिन्समध्ये आली ही जी कॉफीन्स आहे ती अमेरिकेतल्या कंपनीकडून आणली आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप हा जेव्हा दोन हजार एक नंतर दोन हजार साधारणपण दोन हजार ते दोन हजार एक नंतर जेव्हा विरोधी पक्षाने उपस्थित केला त्याच्यावरती अंतिमतः सी बी आयच्या विशेष कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन करून निकाल दिला त्याची सुनावणी मागच्या आठवड्यामध्ये बुधवारी झाली आणि गुरुवारी निकाल पण आला आणि त्या निकालाप्रमाणे समता पक्षाच्या ह्या जया जेटली ज्या आहेत त्यांना करप्शनच्या केसमध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांना डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये आणि तीन कृष्ण मेनन ज्या ठिकाणी जॉर्ज फर्नांडिस राहायचे डिफेन्स मिनिस्टर म्हणून त्यांच्याच रूममध्ये त्यांच्याच बंगल्यामध्ये जया जेटलींना सुद्धा करप्शन केसेसमध्ये आणि क्रिमिनल केसेसमध्ये आरोपपत्र ठेवून अटक करण्यात आली आणि हे तेहलका नावाचं जे एक मोठं त्या काळखान्यामध्ये त्यांनी एक इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यामध्ये वेस्ट एंड मिशन वेस्ट एंड असं त्यांनी त्यांना नाव दिलं होतं आणि ती स्टिंग ऑपरेशन त्यांनी जी केली त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये जया जेटलींना करप्शन करताना पकडण्यात आलं आरोपपत्र दाखल झाली आणि त्याचा निकाल तीस जुलैला लागलेला आहे तुम्ही टायमिंग लक्षात घ्या राफेल येतं आहे कारगिलच्या प्रकरणानंतर जे लोक या करप्शन केसमध्ये होते त्याचा निकाल लागतो आहे त्याच्यामध्ये माजी संरक्षण मंत्री स जॉर्ज फर्नांडिस यांना सुरुवातीलाच क्लीन चिट देऊन मोकळं करण्यात आलं होतं याच्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधींवरती सातत्याने मोठे आरोप झाले आणि ते कुठेही दोषी नव्हते हे सिद्ध झालेलं आहे सुप्रीम कोर्टातसुद्धा पण पन संपूर्णपणे त्याचा वापर विरोधकांनी वापर करून राजीव गांधींचं सत्कार स सरकार अक्षरशः एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणनव्वदपर्यंत हा प्रचार चालला होता आणि सरकार शेवटी त्यांचं पडलं राजीव गांधी जरी निर्दोष ठरले तरी बोफोस प्रकरणातून जे काही घडलं ते सरकार पडण्यात आलं त्यामुळे कारगिलच्या युद्धामध्ये पाकिस्तानी सैन्य त्या कारगिलच्या पर्वतांवरती होतं आणि आपण खालून जेव्हा आपली जमीन डिफेंड केली आपल्या सैन्याने डिफेंड केली त्या ठिकाणी बोफोर्स या तोफांनी सर्वात मोठी कामगिरी केली होती त्या बोफोर्स तोफांच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप करून लोक सत्तेवर आले आणि कारगिल हा सुद्धा युद्धाचा भाग त्याच कालखंडामध्ये झालेला आपण पाहतोत आणि त्यानंतर त्याची चौकशी होऊन आत्ता निकाल लागतो आहे त्या कॉफिन्सच्या प्रकरणामध्ये आणि त्या निकालामध्ये डिफेन्स मिनिस्ट्रीशी संबंधित आर्मीतले मेजर जनरल समता पक्षाचे सहयोगी हो आणि जया जेटलींसारखे त्यांना डिफेन्स मिनिस्टरच्याच घरामध्ये हे सगळं अटक करण्यात आली ह्या सगळ्या घटनांचा काही संबंध लागतो का काही असे बिंदू आपण जोडू शकतो का डिफेन्सच्या कुठल्याही संदर्भामध्ये मग अगदी फार पूर्वीपासून असे संबंध भ्रष्टाचाराचे संबंध जोडले जातात काही खरे असतात बरेचसे राजकारणासाठी असतात हे आपण सिद्ध झालं आहे राफेलच्या प्रश्नावरती राफेल येण्यापूर्वी प्रश्ना जे रामायण झालं ते सर्वांनाच माहिती आहे आणि आता तीस जुलैला करप्शनचे पुरावे आधीचे अटल बिहारी वाजपेयींच्या काळातल्या मिनिस्ट्रीमधले सिद्ध झालेले आहेत हे आकडे आजच आलेले आहेत हा तपशील आजच आलेले आहेत आणि राफेल आल्यानंतर अनिल अंबानी हे ते राफेलचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांना मिळालेलं आहे मोदी सरकार पंतप्रधान असताना की सरकारमध्ये जे मंत्री आहेत किंवा पंतप्रधान आहेत त्यांच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेला असा तो आरोप होता आणि प्रत्यक्षामध्ये दसा या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट जे दिलं अनिल अंबानींना आता प्रश्न असा आहे की अनिल अंबानींकडे छत्तीस जे काही येणार आहेत तर आम्ही अनिल अंबानींना तीस हजार कोटीचा कॉन्ट्रॅक्ट ते मिळालेला आहेच पण अनिल अंबानी हे राफेलमुळे वाचू शकतात का आणि राफेलला ते वाचवू शकतात का असा एक प्रश्न आहे तो प्रश्न नेमका काय आहे कारण अनिल अंबानींच्या बाबतीत सुद्धा एक ताजी बातमी आहे काही दिवसांपूर्वीच येस बँक नावाच्या एका खाजगी बँकेने अनिल अंबानींचं कर्ज दोन हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं तब्बल हे वसूल होत नाही सहा मे दोन हजार वीसला नोटीस दिली की तुम्ही हे पैसे भरा नाहीतरी तुमच्या संपत्तीवर आम्ही टाच आणू आणि ती खरोखरच बावीस जुलैपर्यंत त्यांना हे पैसे भरता आले नाहीत अनिल अंबानींना म्हणून अनिल अंबानींची जी प्रॉपर्टी आहे जी येस बँकेकडे गहाण आहे त्याच्यावरती म्हणजे ही जी काही अनिल अंबानी अनिल धीरूभाई जे जी काय ए डी ए डी जी हा जो ग्रुप आहे अनिल धीरूभाई ग्रुप अंबानी ग्रुप याची जवळजवळ बावीस हजार स्क्वेअर मीटर एवढी जमीन या इथे बेलापूर रोडला आहे नॉलेज सिटी आपण म्हणतो त्या ठिकाणी अनिल अंबानींचं प्रचंड मोठं जे काही त्यांच्या कंपन्या आहेत अनेक कंपन्या आहेत आणि शिवाय सांताक्रूजला जे रिलायन्स सेंटर आहे त्या रिलायन्स सेंटरची बिल्डिंग त्या ठिकाणी त्यांचे सर्व ऑफिसेस आहेत ही सगळी आता येस बँकेने सील केलेली आहेत अनिल अंबानी जे राफेलचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळतं राफेलची निगराणी ही आता त्यांची कंपनी बघणार आहे त्यांची संरक्षणाची विषयक जी कंपनी आहे आणि ती राफेलचं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याच्या आधी फक्त पंधरा दिवसच स्थापन झालेली होती आता ते अनिल अंबानी कर्जाच्या विळख्यात असताना ते कर्ज फेडू शकत नसताना ते कर्ज बुडवे झालेले असताना आणि आता ते त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी आता सील झालेली असताना आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी सील झालेली जी आहे ती निश्चितपणे येस बँक आपलं कर्ज वसूल करण्याकरता विक्रीला काढेल म्हणजे दिवाळखोरी अनिल अंबानींची जाहीर झालेली आहे अशा अनिल अंबानींकडून आता हे राफेलचं विमान सांभाळलं जाईल का कारण एअरफोर्सच्या एकूणच ताफ्यामध्ये ते जरी ते सामील झालेलं असलं तरी अजून छत्तीसपैकी फक्त पाचच आलेली आहेत मग ह्या अशा कॉन्ट्रॅक्टचं काय होईल असे प्रश्न आहेत त्यामुळे अनेक गेले वीस वर्षातल्या घटनांचा नीटपणे अभ्यास केला तर सा आता अनिल अंबानी राफेल सांभाळू शकतात का साफेलचं विमान आता त्यांच्या कालखंडात नीटपणे उडेल का हे जे मुद्दे आहेत शेवटी अनिल अंबानींची ही परिस्थिती आता का ओढवली धीरुबाई अंबानी गेल्यानंतर दोन्ही मुलांमध्ये भांडणं होऊन त्यांच्यात वाटणी झाली आणि मग रिलायन्स पॉवर रिलायन्स कम्युनिकेशन यासारखी जे काही कारखाने होते यासारख्या ज्या कंपन्या होत्या या, या अनिल अंबानींकडे आल्या आणि गुजरातमधली ऑइल असेल किंवा बाकीचे अनेक मोठ्या कंपन्या असतील त्या मुकेश अंबानींकडे राहिल्या आणि दोन्ही भावंडांमुळे मुळून जी काही प्रॉपर्टी डिवाईड झाली त्यात गॅसचा प्रश्न होता गॅस कंपनीचा सुप्रीम कोर्टानं निकाल लागला तो अर्थातच अनिल अंबानींना त्यात मार खावं लागलं त्यांना काही मिळालं नाही आणि दुसऱ्यांदा त्यांना त्यांची रिलायन्स पॉवर ही जी कंपनी होती त्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर गडगडले मार्केटमध्ये आणि तिथे पण त्यांना मार खावा लागला आणि आपण बघतो की आता रिलायन्स पॉवर ही जी काही रिलायन्सची वीज कंपनी होती मुंबईमध्ये मा आपल्याला माहिती आहे की एक बी एस टीची कंपनी होती बी एस ई एस त्यांची वीज मिळत होती दुसरी टाटांची होती त्यांची टाटांची वीज होती आता तिसरी जी कंपनी होती BACS जे वहां ते विकर वहां ती बी एस सी एस जेव्हा रिलायन्सने विकत घेतली तेव्हा ती रिलायन्स पॉवर झाली आता ही रिलायन्स पॉवर गेल्या दहा वर्षामध्ये त्याची पॉवर कमी झाली आहे त्याची संपूर्णपणे कोसळलेली आहे ती कंपनी आणि ती गौतम अदानी यांच्या कंपनीने घेतलेली आहे गौतम अदानी पॉवर पूर्वी कदाचित कधीच नव्हते ते गौतम अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये कधी होते कधीच नव्हते परंतु त्यांनी अनिल अंबानकडून ही कंपनी घेतली आणि मुंबईची वीज आता अदानींच्या त्या कंपनीकडे गेली आणि आपण पाहतो की बिलांचे भाव कसे वाढत आहेत इलेक्ट्रिसिटी बिलं किती महाग आहेत हे पण पाहतो आणि त्यांचे टॉरंटो ही जी काही कंपनी आहे ती तर आहेच त्यामुळे अनिल अंबानीने आपले रिलायन्स पॉवर अदानीला विकली आज राफेल घेताना अनिल अंबानी यांच्याविषयी काहीही चर्चा होताना दिसत नाही जी काही चर्चा होते ती भारत सरकार इंडियन एअरफोर्स आणि आपली ताकद कशी वाढली आहे पण आता खरा प्रश्न आहे की अनिल अंबानी ही उरलेले त्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट का आहे ते नीटपणे ह्या सगळ्या विमानांची निगराणी करू शकतात का कारण ते ऑफसाईड पार्टनर आहेत का रिलायन्स पॉवर विकून टाकली अदानींना तसं राफेलचं कॉन्टॅक्ट आता कोणाला हँडओवर करणं असं काही आपल्याला ऐकायला मिळेल का कारण दहा वर्षापूर्वी मुकेश अंबानी जवळजवळ एकोणपन्नास बिलियन डॉलर्सचे मालक होते त्या कालखंडामध्ये जवळजवळ चव्वेचाळीस बिलियन डॉलर्स एवढी प्रचंड संपत्ती अनिल अंबानींकडे होती परंतु मुकेश अंबानींच्या कंपन्या वाढल्या आणि अनिल अंबानींच्या कंपन्या गाळात गेल्या आणि त्या गाळात गेल्यानंतर बँकांनी एन सी एल टीच्या माध्यमातून त्याच्यावरती कंट्रोल मिळवलेला आहे आणि त्याच्या लिक्विडेट झालेल्या आहेत आणि काही कर्ज वसूल केलेली आहेत काही जास्त नाही त्यामुळे एन सी एल टीच्या माध्यमातून अनिल अंबानीच्या अनेक कंपन्यांना ला जावं लागलं आणि त्यात ते बुडलेले आहेत राफेलच्या प्रश्नामध्ये आपण बघतो आणि त्याच वेळेस असा एक प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न काय लक्षात घ्या की लंडनच्या कोर्टामध्ये अनिल अंबानीनं जाहीर करायला की येस आय एम ए डिफॉल्टर आय डोंट हॅव मनी आय कॅनॉट पे ऑफ मी आता पैसे भरू शकत नाही मी डिफॉल्टर आहे एम सी एल टीमध्ये त्यांची एखादी कंपनी जाते अनेक कंपन्या गेलेल्या आहेत बँकांचे कर्ज वसूल करण्याकरता बँकांनी एन सी एल टीमध्ये अनेक कंपन्या अनिल अंबानींच्या आणलेल्या आहेत आणि त्याची काही ठिकाणी वसुली थोडी 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 होते पण होते पण अनिल अंबानींना त्या कंपन्या लिक्विडेशनच्या प्रोसेसमध्ये आणायला लागतात म्हणजे ते डिफॉल्टर आहेत ते, ते बँकांचे विलफुल लोन डिफॉल्टर आहेत आणि बँकांचे जे विलफुल लोन डिफॉल्टर असतात त्यांना जगभर असा नियम आहे की दुसरी कुठली बँक किंवा दुसरी कुठली कंपनी लोन देत नसते कर्ज देत नसते जसा कंपनीने कोणताही अनुभव नसताना अनिल अंबानींना करार केला छत्तीस विमानांचा करार केला तीस हजार कोटीचा मुलिदा मिळाला ज्यांना पिन पण बनवता येत नाही त्यांना राफेल बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आणि नाशिकची आणि बंगलोरची एच एल ही रिकामी ठेवण्यात आली तिथले कर्मचारी आता वी आर एसमधून घरी पाठवण्यात येतात किंवा तिथे टाळं लागण्याची शक्यता आहे म्हणजे आत्मनिर्भरता करण्याकरता आपण एका बाजूने बोलत राहताना एच एल बंद करतो आणि राफेलचं कॉन्ट्रॅक्ट एक अशा बिलफुल लोन डिफॉल्टर जो आहे अनिल अंबानी सारखा मनुष्य जो आपली कर्ज फेडूच शकत नाही अशा कंपनीला आपण कॉन्टॅक्ट देतो हा कुठल्या नियमांच्या अंतर्गत फ्रान्सची कंपनी अशी स्वतःहून करते विलफुल लोन डिफॉल्टरला कोणी कर्ज देत नाहीत म्हणूनच विलफुल लोन डिफॉल्टरची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन कॉन्फिडन्स बँकांमध्ये सर्क्युलेट करत असते त्यांना कोणी कर्ज द्यायचे नसतात त्यांच्याशी कोणी व्यवहार करायचे नसतात असाच तो विलफुल डिफॉल्टरचा अर्ज आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की विलफुल डिफॉल्टर असताना आणि तो लंडनच्या कोर्टात असेल किंवा एन सी आय टीमध्ये असेल अनिल अंबानी असताना आणि त्याचा आता ऑफिस त्याच्यावरती जप्ती आली आणि त्यांची जवळजवळ एकवीस हजार एक साडेचारशे स्क्वेअर मीटर एवढी जमीन आता येस बँकेसारख्या एका जी स्वतःच बुडता बुडता आता वाचलेली आहे आणि ती वाचवण्यात आली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत आणि भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत वाचवण्यात आली आहे अशा बँकेने अनिल अंबानीवरती कारवाई केली आहे आणि मग अनिल अंबानी हे छत्तीस राफेल विमानांचं त्या ताफ्याचं काय करणार आहेत का मग रिलायन्स पॉवर गौतम अदा अदानींना विकून टाकली तसं काळाच्या ओघामध्ये त्याचा डिस्पोजल करणार असे सगळे प्रश्न आज हे जे घटनाक्रम आहेत ज्या ठिकाणी कारगिलमध्ये बोफोर्सचा प्रश्न बोफोर्स चांगली विमानं होती बोफोर्सविषयी चांगलं वाईट असं कोणीच बोलू शकत नव्हतं राफेल विषयी वाईट असं कोणीच बोलू शकत नाही आहेत परंतु त्याच्यामागचं राजकारण समजून घेणं त्याच्यामागचं अर्थकारण समजून घेणं आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने दुतोंडी राजकारण होत राहिलं वारंवार गेली वीस वर्ष त्यातून जे सत्ता पलट जे होत आहेत आणि त्याच्यामधून कोण उभं राहतं आणि कोण पडतं हे जर नीटपणे समजून घ्यायचं असेल तर लोकांनी स्वतः करता हे सगळी माहिती मिळवली पाहिजे त्यामुळे जवळजवळ चव्वेचाळीस बिलियन डॉलरचा अनिल अंबानी आज टू पॉईंट फाय बिलियन डॉलरचा मालक आहे आणि वेळ अनिल मुकेश अंबानी आज कर्जमुक्त झालेले आहेत करोनाच्या कालखंडामध्ये कर्जमुक्त झालेला सर्वात मोठा कॉर्पोरेट भारतातला म्हणजे मुकेश अंबानी तो जगामध्ये कदाचित सव्व्या नंबरचा श्रीमंत मनुष्य म्हणून येईल पण करोनाच्या कालखंडामध्ये सगळेच उद्योग बंद असताना एकमेव उद्योगपती आणि ते सुद्धा रिलायन्सचे सर्वे सर्व मुकेश अंबानी हे कर्जमुक्त होतात याच्यावरती सुद्धा आपण लवकरच एक वेगळा व्हिडिओ करू आज मात्र प्रश्न आहे राफेलची विमानं कर्जबाजारी झालेले अनिल अंबानी हे उडवू शकतील का ही त्यांची आता क्षमता आहे का सामान्य जनांनी नीटपणे विचार करणाऱ्या लोकांनी ह्या सगळ्या घटनांचा अर्थ लावावा आणि मग आम्ही भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करत आहोत अशी गर्जना करणारे लोक यांच्या राजकारणाचा यांच्या अर्थकारणाचा आपण सर्वांनी अर्थ लावला पाहिजे त्यामुळे राफेलची ही कहाणी आजच्यापुरती एवढीच बघूया रिलायन्स पॉवर विकली गेली अदानींना आता ही जी काही रिलायन्सची डिफेन्स कंपनी आहे ती ते ठेवतात का कोणाला विकतात काल ठरवेल